नमस्कार, सर्वांचे माझ्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आताची या घडीची सर्वात ब्रेकिंग बातमी आपण आता या ठिकाणी उभे आहोत. शेली या ठिकाणी, शेली या ठिकाणी एका मयत मतदाराचं मतदान झालेलं आहे. काही कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसले, अधिकाऱ्यांच्या समोरच ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहे. मोठा पोलिसांचा फौज फाटाही या ठिकाणी दिसत आहे. एकंदर या ठिकाणी अतिशय शांततेत मतदान चालू होतं, परंतु शेणीत येथील चंद्रभागा बुधा डामशे ही बाई मयत आहे आणि ये मयत असणाऱ्या बाईचं या ठिकाणी मतदान केल्याचं आमच्या निदर्शनास आलं. तात्काळ आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर त्यांनी ते झालेलं नाव आहे म्हणून त्याची त्यांना विचारणा केल्याचं निवडून आलं आणि चंद्रभागा बुधा डामशे ही बाई मयत आहे. ही मयत असताना मग त्यांचं मतदान इथं का करून घेण्यात येत आहे हे सगळं इथं बोगसगिरी चालू आहे. इथं हे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी हे पाकिटं घेऊन गप्प बसलेले आहेत आणि बोगस मतदान करण्यासाठी ते प्रवृत्त झालेले आहेत. यांना या असल्या अधिकाऱ्यांना जागेवर सस्पेंड करावं हीच आमची मागणी आहे आणि इथून पुढं परत असं त्यांनी कृत्य करू नये अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची ठाम मागणी आहे. या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचं तुमचं उघडकीस आलेलं आहे. तुम्ही आता ठिय्या आंदोलन चालू आहे, यानंतर जर त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर तुम्ही नेमकी याच्यावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही या पूर्ण केंद्रावर इथलं मतदान हे बंद करावं आणि परत घ्यावं, रद्द करून परत द्यावी या केंद्रावरती अशी आमची मागणी आहे. या संदर्भात तुम्ही मतदान अधिकाऱ्यांना या संदर्भात कोणता अर्ज वगैरे दिलेला आहे? हो, यापूर्वी एक तासापूर्वी आम्ही अर्ज दिलेला आहे की आम्हाला शक्यता वाटते की या ठिकाणी बोगस मतदान होणार आहे. ही आम्हाला शक्यता असल्याने आम्ही यापूर्वीच अर्ज दिलेला होता. त्या अर्जाचा सुद्धा यांनी विचार न करता डायरेक्ट विरोधक कपशीच्या अर्जाचे या ठिकाणी हे बाळ तुम्हाला दाखवतो. पूर्णपणे कपशी याच्यावर सुद्धा आमचा आक्षेप आहे. आम्हाला बाकी आमचं जे विचार साहेबांचा पॅनल आहे या पॅनलचं कुठली अशी पत्रिका आमच्याकडून येणार नाही याची त्यांनी आम्हाला धमकावलं. आमच्या एजंटनं बाहेर काढलं आणि त्यांच्या एजंटला आणि त्यांच्या सर्व बोगस मतदारांना त्यांनी या पद्धतीने सहकार्य केलं ही आमची मागणी आहे. या अधिकाऱ्याला इथं जागेवर सस्पेंड केलं पाहिजे आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला या संदर्भात आपण संपर्क साधलाय का? त्यांचं या संदर्भात काय म्हणणं? निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात त्यांच्याशी संपर्क साधलेला नाहीये, परंतु या ठिकाणी जे आता केंद्रावर जे अध्यक्ष आहेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. अजूनही आमच्या समोर येऊन नाही राहिले, अजूनही आमच्या समोर येऊन नाही राहिले तर हे काय येत नाही ही सुद्धा आम्हाला इथं त्यांच्याबद्दल शंका आहे. म्हणजे या ठिकाणचे निवडणूक अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये. केंद्राध्यक्ष उपस्थित नाहीये. झालेलं जे बोगस मतदान आहे निवडणूक अधिकारी या ठिकाणी याचा सर्व बोगस मतदानाच्या बाईकडून करून घेतलं ती बाई पण इथं आलेली महिला पण आलेली आहे. या ठिकाणी महिला पण आलेली आहे जिने मतदान केलेलं आहे. आजी आपण कोणाला चंद्राबाई बुधा डामसे त्या मयत आहेत आणि हे चुकून दुसरंच नाव आहे यांचं. हा म्हणजे यांचं नाव मतदान केंद्र परंतु यांचं नाव चंद्रभागाबाई या नावाने यांच्याकडून मतदान करून घेण्यात आलं आणि जे चंद्राबाई बुधा डामसे आहेत ना त्या मयत आहेत. मग तुमचा आक्षेप म्हणजे हे मतदान कोणी करून घेतलेलं आहे? आता त्या आजी आहेत त्या अशिक्षित आहेत. या आजी अशिक्षित आहेत तर मग या अशिक्षित इकडे या
या ठिकाणी अशिक्षित आजींना माहीत नसताना, या ठिकाणी अशिक्षित आजी आहेत आणि त्यांना माहीत नसताना गैरफायदा घेऊन, अशिक्षित आजींचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून बोगस मतदान करून घेण्यात आलेलं आहे. फक्त पतीच्या पतीच्या नावाचं साधर्म्य या ठिकाणी आढळत आहे. तर तुम्हाला काय काय माहिती चुकीचं मतदान करून घेतलेले भाजपने? अधिकारी त्यांनी पैसे घेऊन खोटं काम केलेलं आहे, देऊन खोटं काम केलं. म्हणजे शेंडी अधिकारी पूर्ण मतदान झाले पाहिजे, मतदान अधिकारी त्यांनी डोळे झाकून काम केलेले ते सस्पेंड झाले पाहिजे. आणि शेंडी बुथचं मतदान आहे ना पुन्हा घेतलं पाहिजे. हे पूर्ण मतदान बोगस झालेलं आहे, विरोधकांनी बोगस केलेलं आहे. सर्वात मोठी बातमी आहे की या सर्व लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेतलं पाहिजे. अशिक्षित लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांच्या नावाने मयत लोकांचंही बोगस मतदान करून घेण्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहे. स्वराज माझ्यासाठी प्रशांत देशमुख सह आबासाहेब मंडली. बोगस मतदान उघडकीस आल्यानंतर काही कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत आणि ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर इथं एकंदर गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे. प्रशासनाने अतिरिक्त पोलीस फोर्स या ठिकाणी बोलवलेला आहे. एकंदर वातावरणामध्ये आता तणाव झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. माजी आमदार वैभव वापिसळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तर या लोकांचं म्हणणं आहे की बोगस मतदान झालेलं आहे, मयत लोकांचं मतदान झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी तणाव झालेला आहे. त्या तणाव झाल्यानंतर माजी आमदार वैभव पितळ आणि त्यानंतर अकोले राजू पोलीस स्टेशनचे एपीआय सामने साहेब गेट पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हळूहळू तणाव वाढताना या ठिकाणी दिसतो आहे, पोलीस फोर्स वाढताना दिसतो आहे. एकंदर काय होणार या संदर्भात आता या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी नाही आहे. या संदर्भात निवडणूक अधिकारी नसल्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत आहे माझी अंदाज नाही असं आहे. त्याच्यातली एक तर गोष्ट पूर्णपणे या ठिकाणी ज्या पद्धतीने असत तर नुसतं जो कोणी बोगस केलेला आहे त्या बोगसवरती नाही, परंतु ज्यांनी या ठिकाणी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. एक जरा शांत कोण आहे साहेब कोण आहे त्यांना कळवा. पहिले त्याच्याशिवाय साक्ष मोक्ष करायचा नाही, साक्ष मोक्ष करा त्याच्या गोष्टीचा. झालेल्या बोगस मतदानावरती एक आता गोष्ट या ठिकाणी समोर आलेली आहे. याच्या पुढे जाऊन जर गोंधळ वाढवणार असेल तर त्या पद्धतीने करा. मला डिजायर साहेब पहिले लावून द्या, त्याच्यानंतर मी यशवीची बोलतो. महत्वाचा फोन चालू आहे, बोलू नका बोलू नका. शांत राहा, फोनवर बोलू द्या. लोकांनी केंद्र आदेश आहे.
आपल्या अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर काढून दिला तर सकाळी मी आलो एक एनजेड उमेदवाराचा भाऊ आहे हे करायला ना ओळख पाठवायला यांनी पैसे घेऊन केले मतदान केले यांचं नावात भांगऱ्याच्या ऐवजी भांगर झालं यांचं मतदान करून दिलं साहेब आता बोललो त्यांच्याशी निवडणुकांनी मतदान प्रक्रिया फोकस त्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी सांगावं काय करणार आहे आम्ही काय ते मत कसे कॅल्क्युलेट करायचे पुढे हे झालं गुन्हे दाखल करायचे हा झाला तुमचा पोलीस डिपार्टमेंटचा विषय तर त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल होतात परंतु प्रत्यक्षात जे मतदान घडलेलं बोगस मतदान घडलेलं त्याच्या संदर्भातली प्रशासनाची काय भूमिका राहणार साहेब ते मत कसे कॅल्क्युलेट करायचे आम्हाला 8% रन मतदान करा शहाण्या भाऊ कोण बोलतो चुकीचं झालेलं आहे साहेब आम्ही ऐकतो ना आता अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे भाऊ आहे ना आम्ही शिवाजी प्रत्येक वर
बोगस मतदानावरती पहिले काय ऍक्शन आहे काय त्याच्यातली हे झाली पोलीस ऍक्शन का तुम्ही गुन्हे नोंद करणार ओळखपत्र व्हेरीफाय केलं का तुमच्या मतदान अधिकाऱ्यांनी? ओळखपत्र व्हेरीफाय केलं, मग त्याच नावाची महिला ही होती प्रतिनिधी? जर तीच नावाची महिला होती तर मग हा अर्ज कशासाठी घेतलेला आहे तुम्ही? आता त्या समोर कोण जो असेल त्याला बोला, आमच्या मतप्रतिनिधीला विचारलं होतं का हे सांगा, आणि विचारलं असेल तर आम्ही चुपचाप निघून जातो, आणि विचारलं नसेल तर काय कारवाई करणार आहे? शेडी मतदार केंद्रावर अधिकाऱ्यांचं मनमानी कारभार चालला आहे. पहिल्यांदा आमच्या पक्षाचे भूमी पोलिंग एजंटना 8 वाजता आत घेतलीच नाही. त्याच्यानंतर मनमानी पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवली आहे. 3 वाजता मतदार आमच्या उमेदवार प्रतिनिधीनं या निवडणुकीतल्या अधिकाऱ्याकडे अर्ज दिला की इथे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे, तरी त्याची दखल न घेता एका मयत व्यक्तीच्या नावानं मतदान झालं, ते लोकांनी पकडलं. आणि इतकंच नाही तर निवडणुकीच्या प्रक्रियेला चाललेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या मतपत्रिका स्वतः तिथे आणल्या आणि त्या पडलेल्या अस्तव्यस्त दिसतात. तेव्हा आमची मागणी आहे की बोगस मतदान करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, तसेच या पोलिंगची फेरमतदान झालं पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांना च्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीने ओळख पटवणाऱ्या मुख्य निवडणूक यांना सस्पेंड करून नोकरीतनं काढल्या पाहिजे आणि हा गैरव्यवहार उघड झाला आहे त्याची उच्च पातळीवर तपास करावा. घडत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी मयत जे मतदान झालेलं होतं ते मयत मतदान या ठिकाणी कसं घडलंय त्याच्या बाबतीतले पुरावे या ठिकाणी सादर केलेले आहेत. ही एक बाब झाली, अशा अनेक बाबी या ठिकाणी घडलेल्या आहेत. समोरच्या व्यक्तींचे पॅम्पलेट
आतमध्ये मतदान कक्षामध्ये कसे काय पडलेले आहेत याचाही खुलासा खऱ्या अर्थाने झाला पाहिजेत। कारण ज्या पद्धतीने निवडणूक हातात असताना जी काही मंडळी स्वतःला या ठिकाणी विकून आणि कर्मचारी आपल्या हाताशी धरून स्वतःचे कर्मचारी आहेत का काय अशा पद्धतीने जे वागत आहेत त्यांच्यावरती तातडीने या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल केले पाहिजेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर झालेलं बोगस मतदान या ठिकाणी तातडीने थांबवलं पाहिजे। हे जे काही मतदान झालेलं आहे तिथलं शेंडीचं मतदान हे 100% या ठिकाणी बोगस मतदान झालेलं आहे, ते कॅल्क्युलेट करावं आणि या ठिकाणची जी काही प्रक्रिया पूर्णपणे स्थगित करावी, पुन्हा या ठिकाणी फेरमतदान घ्यावं अशी आमची या ठिकाणी।